गेल्या महिनाभरापासून भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण चरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंना कुस्तीची सर्वोच्च संस्था असलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पाठिंबा दिला. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने मंगळवारी एक निवेदन जारी करून दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याबद्दल निषेध केला. तसेच 45 दिवसात WFIची निवडणूक नाही झाली तर कुस्ती महासंघाला निलंबित केले जाईल असा इशाराही दिला. कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. विनेश, साक्षी आणि बजरंग यांच्यासह आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेतले. आता युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनेही ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असे म्हटले आहे. यासोबतच या प्रकरणातील कुस्तीपटूंचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक घेण्याची घोषणाही संघटनेने केली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे अध्यक्ष निनाद लालोविक यांनी भारतीय कुस्ती संघाबाबतची माहिती गेल्या आठवड्यात मागवली होती. या पत्राच्या प्रती लालोविक यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा PT उषा आणि इतर अधिकाऱ्यांनाही पाठविल्या होत्या. दरम्यान ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंनी आपली पदके गंगा नदीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु शेतकरी नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता हरिद्वार येथे ही पदके विसर्जित करण्यात येणार होती, परंतु आता हे कुस्तीपटू दिल्लीला परतले आहेत. त्यांनी आपली पदके नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. याबाबत बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले की आंदोलक कुस्तीपटूंना ते काय करत आहेत हेच कळत नाही. दिल्ली पोलीस तपास करत आहेत. मी दोषी असल्यास मला अटक केली जाईल. कुस्तीपटूंचे आरोप खोटे असल्याचे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वतः कुस्तीपटूंची नार्को टेस्ट करण्याचे आवाहनही दिले होते. सध्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आखाड्यात उडी घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.